Very good morning, students. Today we will start with a very special problems regarding the MS. We have already solved some problems and I am also giving homework to you. That homework I will be discussing at the last of this lecture. But before this lecture, I want to discuss with some problems with you, which are the various kinds of problems. How to solve these problems. Now remember, my dear friends, that problem and how to solve this problem and how to tackle this problem. I am taking the problem here. And that you can ask the solution to the problem. A kind of problem comes. When a problem we discuss, there is no enough space. That's why I am not writing here. This problem here. But you have to write down this problem and then I am going to show the explain this problem. Now write down the problem. 1.6. Problem number 1. 1.6 into 10 to the power minus 2 kilogram. 1.6 into 10 to the power minus 2 kilogram of oxygen gas. Expand. Isothermally from 2.25 meter cube. 22.5 meter cube. Calculate the temperature in degree Celsius. At which expansion takes place. If work done is 4786.8 joule, bracket में दिया given. O is equal to 16. Oxygen समान दे लेते नहीं. Oxygen समान O is equal to 16, R is equal to 8.314 joule per kelvin per mole. हाँ problem समान दे ले. How to solve this problem? आता बघा तुम्हाला सांगितलेले प्रॉब्लेम मध्ये की व्हाइल सॉल्विंग द प्रॉब्लम्स यू शुड गो स्टेप बाय स्टेप्स. गिवन डाटा, आस्क, फॉर्मुला, कॅल्क्युलेशन्स अँड रिझल्ट विथ युनिट्स, या स्टेप्स तुम क्वांटिटी फॉलो करायचे. त्याप्रमाणे त्या प्रॉब्लेमने या स्टेप फॉलो करतो. बघा प्रॉब्लेम वाचायचा गिवन डाटा लिहायचा. पहले लिया गिवन डाटा, ये तो मुझे थोड़ा ये लगा है, तो ये तो राइट ऑन द गिवन डाटा. गिवन डाटा नंबर एक प्रॉब्लम आ सकता है. वेट ऑफ ऑक्सीजन इज इक्वल टू, नंबर एक लिया वेट ऑफ ऑक्सीजन इज इक्वल टू 1.6 इनटू 10 टू द पावर माइनस 2 किलोग्राम. 1.6 into 10 to the power minus 2 kilogram of oxygen expand isothermally. काय दिलं त्याने isothermally किती पासून किती पर्यंत? From 2.25 meter cube, म्हणजे 2.25 हा काय झाला? V1 is equal to 2.25 meter cube. V2 is equal to 22.5 meter cube. आस्क विचार स्मॉल टी इज इक्वल टू हाउ मच डिग्री सेंटीग्रेड. स्मॉल टी त्याने विचारलं इन हाउ मच डिग्री सेंटीग्रेड, बरोबर आहे. मग बघा तुम्ही ध्यान द्यावं पाहिजे की फॉर्म्युला काय आहे. कॅपिटल टी आहे,
पहिल्यांदा कॅपिटल टी काढायचा आणि कॅपिटल टी वरून नंतर आपण काय करणार आहोत स्मॉल टी या ठिकाणी काढलेला आहे तो काढणार आहोत सांगणार आहोत ठीक आहे राईट पुढं डब्ल्यू डब्ल्यू जी कसं काय 4786.8 जून डब्ल्यू जी कसं 4786.8 जून वॉट इज आर आर इज नथिंग बट द काय आर इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल बरोबर आहे लाव सॉ नंबर ऑफ कोणता फॉर्म्युला किती ग्रॅम ऑक्सिजन दिलेले आहे कोटू किती दिलेले आहे किती ऑक्सिजन 1.6 डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट आणि ऍडिया होनी केजी ऍडिया होनी केजी बरोबर आहे म्हणजे 1.6 × 10⁻²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 ⁻·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 
right? So Barnabas formula, W max is equal to 2.303. In RT now put the same into Y V1. मग या ठिकाणी त्याचे काय व्हॅल्यू ठेवायचे? जर व्हॅल्यू ठेवले त्याचं डिव्हिजन 10 येतं आणि लॉग ऑफ 10 इज 1, राईट? बघा पण या ठिकाणी काय दिलेलं आहे की वर्डन दिले त्याने आणि कोणती केस सांगितलं त्याने एक्सपान्शनची आणि यु नो अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन ड्युरिंग द एक्सपान्शन डब्ल्यू इज ऑलवेज नेगेटिव्ह, डब्ल्यू इज ऑलवेज नेगेटिव्ह, बरोबर आहे? म्हणून या ठिकाणी डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू ही व्हॅल्यू घ्यायची. काय नाही जीवन डाटा मध्ये त्याच्याबद्दल
वेट ऑफ नाइट्रोजन किती नंबर एक वेट ऑफ नाइट्रोजन 28 इंटू 10 टू पावर माइनस 3 किलोग्राम नंतर काय दिले कैपिटल टी किती 300 केल्विन आणि त्याने काय दिलेले अगेंस्ट 15.50 टू द 5 न्यूटन मीटर स्क्वेअर हे कोणतं प्रेशर झालं हे इनिशियल प्रेशर झालं आणि तो काय सांगतो कॅल्क्युलेटर फायनल प्रेशर म्हणजे काय झालं P1 P1 इज इक्वल टू 15.50 इंटू 10 टू द 5 न्यूटन मीटर स्क्वेअर डब्ल्यू किती तुम्हाला किती लिहिले डब्ल्यू तुम्हाला डब्ल्यू दिलेलं आहे 17.232 किलो जूल बरोबर आहे आणि आर काय दिलेले आर या ठिकाणी दिले तुम्हाला 8.314 जूल पर केल्विन पर मोल आणि काय विचारलं आता या प्रॉब्लेम मध्ये ध्यान घ्यायला पाहिजे की या प्रॉब्लेम मध्ये त्याने तुम्हाला वर्णन कसं दिले त्याने कधीलं वर्क त्याने त्याने वर्क दिले 17.232 किलो जूल दिले आहे वर्डन किलो जूल आणि आर काय दिले जूल पर केल्विन पर मोल मग काय करायचं या ठिकाणी या ठिकाणी जे तुमचं वर्डन आहे त्या वर्डनला किलो जूलचं रूपांतर जूल मध्ये करायचं किलो जूलचं रूपांतर काय करायचं जूल मध्ये करायचंय म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय व्हॉट यू टू राईट डाऊन डब्ल्यू इक्वल्स टू काय करतो खाली डब्ल्यू इक्वल्स टू तुम्हाला मी सांगितलं होतं की डब्ल्यू इक्वल्स टू 17.232 किलो जूल पण त्याला काय करायचं जूल मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे त्याला यू टू मल्टीप्लाय बाय 1000 ऑन यू टू मल्टीप्लाय बाय 82/3 म्हणजे काय तुमचं काय डब्ल्यू इक्वल्स टू 17.232 इंटू 10^3 जूल 10^3 जूल मग सिंपल नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले 20 × 10^-3 डिवाइडेड बाय नायट्रोजन किती असणार इला जावे 20 × 10^-3 एनर्जी इज इक्वल टू 1 फॉर्मुला इज डब्ल्यू मास इज इक्वल टू −2.083 एन आर डी लॉग टू द बेस 10 P1/P2 केस एक्सपान्शन जी आहे P1/P2 इथं तुम्ही काय करणार इथं −17.233 म्हणजे आपण ऍडिट केलं सर्व वेळ करणार आले किती मग या ठिकाणी अशा प्रकारे घेऊन लॉगची टर्म जे असेल ठरणार मग इकेची जी टर्म येते या ठिकाणी 3 येते आपल्याला भेटली जर तिकडचं जर लॉग काढायचं असेल तिकडे काय घ्यावं लागेल IT log 3 मग IT log 3 का 1000 असतो मग या ठिकाणी काय आलं तुम्हाला पीची वाली काय 15.50 × 10^2 न्यूटन मीटर स्क्वेअर दिस इज द फायनल प्रेशर दिस इज द फायनल प्रेशर नथिंग बट द P2 दिस इज द फायनल प्रेशर इज नथिंग बट द P2 राइट सो दिस इज नथिंग बट द फायनल प्रेशर P2 फायनल प्रेशर P2 फायनल प्रेशर P2 बरोबर आहे या ठिकाणी P2 काय झाला P2 कसा झाला P2 लेस झाला P1 काय झाला हायर झाला का बरोबर झाला केस कोणती एक्सपान्शनची एक्सपान्शनची प्रेशर कमी व्हॉल्यूम जास्त प्रेशर जास्त व्हॉल्यूम कमी आर यू गेटिंग दिस इज नथिंग बट द आंसर दिस इज नथिंग बट द आंसर बरोबर आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी येतात प्रत्येकाने वेळेस टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे डिस्कशन करायचे आहे आर गेटिंग आता बघा मी त्या दिवशी तुम्हाला एक प्रॉब्लेम होमवर्कला दिला होता मला अडचणी आठवतो की एक प्रॉब्लेम मी तुम्हाला जाताना होमवर्कला मी दिलो होतो आणि तो प्रॉब्लेम असा होता की कॅल्क्युलेट तो प्रॉब्लेम सांगतो सर्वांनी लिहून घ्यायचा आहे की स्पेस नाही तर सर्वांनी लिहून घेऊन प्रॉब्लेम घेतला आहे सर्वांनी सॉल्व्ह केला पण असेल आर गेटिंग कॅल्क्युलेट वर डन वेन 1.68 × 10^-2 किलोग्राम ऑफ ऑक्सिजन ऍट 300 केल्विन एक्सपांड आयसोनॉर्मल रिव्हर्सिबिली हिलिक्स व्हॉल्यूम इज डबल हिलिक्स व्हॉल्यूम इज डबल म्हणजे काय मग कसा राहणार तुमचं गिव्हन डाटा काय असणार नंबर एक काय असणार वेट ऑफ ऑक्सिजन काय वेट ऑफ ऑक्सिजन 1.6 × 10^-2 किलोग्राम टी किती आहे 300 केल्विन V1 काय V1 म्हणजे इज इक्वल टू V धरायचं थिलिस व्हॉल्यूम इज डबल V2 काय V2 इज इक्वल टू 2V V1 काय V1 इज इक्वल टू V कन्सिडर V1 इज इक्वल टू V आणि फायनल व्हॉल्यूम V2 इज इक्वल टू 2V R ची व्हॅल्यू काय R ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला 8.3144 × 10^-3
किलो जूल पर केल्विन पर मोल आहे काय किलो जूल पर केल्विन पर मोल ची तुम्हाला काय ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे आर रिपीटिंग मग म्हणजे काय तुम्हाला याचा अर्थ काय कळला की या ठिकाणी तुमचं जे येणार वर्णन ते वर्णन येणार वर्णन तेवढं असणार तुमचं किलो जूल मध्ये असणार आहे कारण की आरचे व्हॅल्यू काय किलो जूल मध्ये मग या ठिकाणी सेम वे नंबर ऑफ मोल्स एन इज इक्वल टू 1.6 इंटू 10 टू पॉवर माइनस 2 डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन 3.2 इंटू 10 टू पॉवर माइनस 2 म्हणजे एन इज इक्वल टू काय 0.5 एन इज इक्वल टू 0.5 फॉर्मुला काय डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू माइनस 2.03 एन आर टी ला तुम्ही बेस्ट आहे V2 बाय V1 बरोबर आहे मग या ठिकाणी तुम्ही किंमत ठेवणार डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू माइनस 2.03 एन ची व्हॅल्यू 0.5 आर ची व्हॅल्यू 8.3144 इंटू 10 टू पॉवर माइनस 3 8.3144.5 kilojoule. So this is the answer for that. Okay, so we will stop it here. We will meet in the next lecture. Thank you very much. Okay.